ठरवेल गोलंदाजी करण्यासाठी येतोय तो गोलंदाज रोहित केदारी। जबरदस्त आयोजन अतिशय अप्रतिम आयोजित केलेली ही स्पर्धा जाताडे असेल सावळे असेल देवळोली असेल या सगळ्या गावातील खेळाडूंनी दिलेलं योगदान आणि सगळ्या दानशूर दात्यांनी केलेलं सहकार्य यामुळे अतिशय चांगल्या रीतीने संपन्न होत असलेली डीजीएस प्रीमियर लीग। पहिला चेंडू या वेळेला मात्र जोरदार अंगावरती आदळतोय सचिन तेवढा चपळाईने खेळतोय। पहिला चेंडू या वेळेला मात्र हुका लवर्सचे सगळे सहकारी जवळ येतात। जास्त वेळ घेऊ नका ज्याचा परिणाम तुम्हाला नंतर फलंदाजी करताना येऊ शकतो। जर तुम्ही जास्त वेळ घेतलात तर संधी प्रकाशामध्ये नंतर चेंडू तुम्हाला स्पष्ट दिसणार नाही आणि त्यामुळे कदाचित 20-25 धावा सुद्धा तुम्हाला करताना अडचण येऊ शकते। त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त फास्ट खेळण्याचा प्रयत्न करावा। गोलंदाजी करण्याकरता रोहित केदारी पुन्हा एकदा देवळोली व्हिलेज एंड कंड स्लोवर केला फसवला यावेळेस मात्र फसवला हरेश माळीला लगातार दोन चेंडू मिरदाव टाकतोय तो गोलंदाज केदारी रोहित। हुक्का लवर्स आज चांगलेच फॉर्म मध्ये आहेत आणि जर का जिंकले तर कदाचित आज हुक्का हुक्का संपल सगळा। अभिषेक सर परंतु नॉन स्ट्राइक एंडला सचिन कुरंगले की ज्यांना कालच्या दिवसात हाफ सेंचुरी लागली। हाँ नक्की नक्की काल यस यस राहुल कालच्या दिवसात 50 धावा करणारा तो एकमेव खेळाडू मला वाटतं होता। चार खेळाडूंनी केल्या पण त्यामधला सचिन आहे। स्लोवर चेंडू यावेळेस मात्र अंगावरती आदळतोय काय अफलातून गोलंदाजी होतीये हुक्का लवर्सची। पाठीराखे सगळे खुश आहेत हुक्का लवर्सचे कारण त्यांना माहिती आहे गोलंदाजाने आता वर्चस्व प्रस्थापित केलंय। तीन चेंडू फेकलेत गोलंदाज रोहित केदारीनं आणि फक्त एक धाव दिली आहे। आता सचिनचा अनुभव कितपर्यंत कामी येतोय हे पाहणं आता गरजेचं आहे। सन्मानाने गुरुनाथ शेठ पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेलं त्यांचं स्वागत आहे। त्यांना विनंती आहे की आपण आसन ग्रहण करावं। गुरुनाथ शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय। तीन चेंडू फेकून झालेत रोहित केदारीचे आणि धावा खर्च केल्यात मात्र एक। ओ काय गोलंदाजी यस आणि बाद अक्षय पवार गुड्डू ने सांगितलं की फलंदाज स्वरा प्रिन्सी स्पोर्ट्स 11 टीमचा बाद चार चेंडू एक धाव असं हे विश्लेषण या षटकाचं गोलंदाज रोहित केदारीचं। या दरम्यान नारपोलीचे सरपंच सन्मान दीपक शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। मी दीपक शेठ यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर येऊन सानापण व्हावं। सन्मान दीपक शेठ पाटील नारपोलीचे विद्यमान सरपंच। अतिशय मोठी स्पर्धा अतिशय चांगलं आयोजन डीजीएस प्रीमियर लीग अतिशय मोठी स्पर्धा आहे। चार चेंडूंचा खेळ ते संपन्न झालाय मात्र धाव फलकावरती धाव आहेत त्या एकच धाव आणि एक विकेट गमावली आहे। नंबर 3 च्या पोझिशन वरती आलाय करण पाटील। नक्कीच ही महत्वाची मॅच आहे रोहिदास। अरे काय गोलंदाजी आता मात्र जोहर चढलाय तो हुक्का लवरच्या गोलंदाजांना ज्यांनी 5 चेंडू अतिशय अप्रतिम फेकले एकच धाव आणि एक विकेट मिळवली रोहित केदारी या गोलंदाजानं। नाणेफेकीचा कौल जिंकून जो काय रोहिदास निर्णय घेतला तो निर्णय कदाचित त्यांच्या पथ्यावरती पडलाय। आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च करून त्यांनी एक विकेट मात्र मिळवली आहे या षटकामध्ये तो रोहित केदारी। रोहितचा हा चेंडू मोठा स्ट्रोक यावेळेस मात्र चेंडू जाणार सीमा पार आणि षटकाचं समीकरण 1 षटक 5 धावा 1 विकेट। धन्यवाद डीजे डीजे आमचे डीजेचे ऑपरेटर प्रशांत पाटील त्यानंतर राकेश पाटील अक्षय मस्कर आणि राज पाटील डीजे या ठिकाणी त्यांचा वाजतोय। आम्ही मगाशी त्यांना विचारलं सहज त्यांनी सांगितलं की मुंबईवर हॅलो। या दरम्यान
या दरम्यान सौ राजेश्री राजेश पाटील ज्यांनी गोलंदाज फलंदाज आणि क्षेत्ररक्षक या पारितोषिक आम्हाला या स्पर्धेसाठी दिलेली आहे आणि विद्यमान सदस्य आहेत त्या ग्रामपंचायत देवळोलीच्या त्यांचंही स्वागत आहे. चांगला चेंडू काय चेंडू फेकला होता यावेळेस मात्र गोलंदाजी सुरेख होतीये गोलंदाज बॉलर नेम निशांत निशांत शांत केलंय या मैदानावरती व्यासपीठावरती बऱ्याच महिला सुद्धा उपस्थित आहेत आणि हे जे आयोजन आपण पाहत आहोत की ही जी लीग आहे या तीन गावानं एकत्रित येऊन आयोजित केलेली लीग. धावा आल्या धावफलकावर आतापर्यंत सहा धावा. काय फटका मारला जबरदस्त स्ट्रोक आणि लॉंग ऑफ सीमा पार फलंदाज करण पाटीलच्या बॅट मधन आला देखना फटका कणकणी षटकार आणि हा षटकार जातोय खतरनाक खतरनाक आणि खतरनाकच षटकार मारला सहा धावांच्या बरोबरीनं. आता प्रिन्सी स्वराज स्पोर्ट्स इलेव्हन टीम पोहोचली आहे एक बाद बारावर. गोलंदाज निशांत थोडासा माग ठरलाय ज्याच्यावरती आक्रमण पाहायला मिळालं आम्हाला. स्लोवर चेंडू पुन्हा एकदा करण पाटीलच्या बॅट षटकार. करण पाटील फ्रॉम देवळोली देवळोलीचे फलंदाज बरेच तिथे चालले आज घोम ग्राउंड आहे. रायझिंग स्टार आहे देवळोलीचा रायझिंग स्टार. हॅलो माजी सरपंच एंजेट पाटील यांचं चिरंजीव करण पाटील यांच्या बॅट मधून उत्तुंग असा षटकार आणि बघा पुढचा बॉल. हा नक्की सर दोन षटकार या ठिकाणी आलेत आणि काय अप्रतिम फटके मारले क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं या फलंदाज करण पाटीलनं आणि निशांत वरती आक्रमण केलंय. ओ जोरदार अपील केलं जात होतं पण पंच आहे ते रितेश मते ज्यांच्या नसा नसात क्रिकेट भरलंय ते रितेश मते सांगतायत की लेगबाईची धाव आहे आणि लेगबाईच्या रूपात आता प्रिन्सी स्वराज स्पोर्ट्स इलेव्हन टीम पोहोचलेली आहे एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 19 या धावसंख्येवर. 19 धावसंख्या शांत असं वातावरण क्रिकेटचे सगळे दर्दी आता हे सगळं मैदान भरलेलं आहे खचाखच असं भरलेलं आहे हे मैदान या व्यासपीठावरती आपण पाहुणे पाहतोय. बॅटची कडा करण पाटील हरेश माळी या ठिकाणी बाद होतोय झटका मिळालाय आणि हरेशची विकेट मात्र स्वस्तच बाद झाली. एक मोठा धक्का मिळाला प्रिन्सी स्वराज स्पोर्ट टीमला तो म्हणजे होक्का लवर्स टीमच्या गोलंदाजांकडनं. अतिशय चांगली गोलंदाजी निशांत वरती दोन आक्रमण पाहायला मिळाली त्यानंतर निशांतनं विकेट मिळवली ती फलंदाज हरेश माळीची. आता नवीन फलंदाज येतोय इयॉन मार्गन ज्याला म्हटलं जातं सावळे टीमचा तो मते म्हणजेच मदन मते नंबर 4 वरती आलाय आणि हा जरी पंच भाऊ असले तिथे भाऊ बिऊ काय चालत नाही पंच जो काय निर्णय ते बरोबर देतील. मदनच्या षटकाराला त्यांचे वर्ग मित्र रोशन पाटील यांच्याकडनं आलंय पारितोषिक. हॅलो हॅलो दरम्यान उपस्थित मान्यवर मान्य सौ निलेशा संदीप पाटील माजी सरपंच देवळोळी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बरेचसे मान्यवर या स्पर्धेसाठी ज्यांनी भेट दिली आहे आणि पुन्हा एकदा विनंती असेल की देवळोळी सावळे आणि जाताडे आजूबाजूला जर गावातील प्रतिष्ठित मंडळी असतील त्यांनी व्यासपीठावर यायचंय. हा राहुल सगळे मान्यवर मंडळी महिला राज या व्यासपीठावरती आम्हाला पाहायला मिळत आहे. बऱ्याच महिला या व्यासपीठावरती उपस्थित आहेत ज्यामध्ये राजश्री ताई आहेत त्याचबरोबर
कविता ताई आहेत आणि आता निलेशा ताई याही व्यासपीठावरती आलेले आहेत. त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. कुणाचा मुलगा आहे, कुणाचा भाऊ आहे, कुणाचा सगळे नातेवाईक आहेत या सगळ्या पाहुण्यांचे. कारण ही लीग आहे आणि लीग मध्ये सगळे खेळाडू आपले जवळचे आहेत. इथे मात्र फलंदाज मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतोय. तसं पाहायला गेलं तर धावफलकावरती धावा येत आहेत. आतापर्यंत 20 धावा. हरेश माळी यांचे पिताश्री आणि मातोश्री दोघे पण त्यांची मॅच बघण्यासाठी आले, पण हरेशने आज प्रभावित केलं नाही. काल त्यानं जी फलंदाजी केली ती दोघेही काल गैरहजर होते. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या आशेने येता ना तर ती कधी कधी आशा तुमची पल्लवित होत नाही. आणि हरेश लवकर बाद झाला, पण कालचा दिवस त्यानं गाजवला असं मी म्हणेल. तो हरेश माळी बाद झाला. आता मदन मते आलाय, डावखुरे हाताचा फलंदाज आहे. मदन मोठे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. करण पाटील ज्याच्या वाट्याला बॅट येणं गरजेचं आहे, तो करण पाटील आता स्ट्रायकर एंडला आलाय आणि धावा आल्या धावफलकावरती. मात्र प्रिन्सी स्वरा स्पोर्ट टीमच्या त्या धावा आहे त्या मात्र 20 धावा. या ठिकाणी ज्यांची आम्ही बराच वेळ आतुरतेनं वाट बघत होतो असे उत्तर रायगड जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय आमदार मनोहर शेठ भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मी विनंती करतो आयोजकांना की आपण सन्माननीय माजी आमदार मनोहर शेठ भोईर जिल्हा प्रमुख शिवसेना यांना आपण व्यासपीठावरती सन्मानपूर्वक घेऊन यावं. मॅच फार चांगली आहे, पाहुण्यांचंही आगमन होतं. यस डीजे सोपा जय सुटलाय, सोपा जय सुटलाय आणि धावा आल्या त्या 21 या ठिकाणी ज्यांची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो असे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आता माजी आमदार सन्माननीय मनोहर शेठ भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मी विनंती करतो आयोजकांना की आपण आमदार साहेबांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर घेऊन यावं. त्यांच्या समवेत असलेले आमचे सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते कांबळे साहेब, सगळी मात्रे साहेब, सगळी आमची टीम या ठिकाणी उपस्थित आहे. या सगळ्यांचं मनापासून आणि मनपूर्वक मी या डीजीएस प्रीमियर डीजेचा आवाज कमी करा तुमचा डीजीएस प्रीमियर लीगच्या वतीनं स्वागत करतोय. मॅच चांगली होती आहे, डॉट चेंडूचा खेळ संपलाय आणि हॅलो आपण पाहताय धाव फलकावरती धाव आहेत. दोन असतील. हा मुजी कमी करा. वळूया मॅच कडे. चांगला फटका बॅकफूट लावून खेळायचा प्रयत्न होता. एक धाव घेतली जातीये. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये आणि फलंदाज मात्र धावचित होतोय आणि धावा झाल्यात मात्र धाव फलकावरती 22. अजूनही एक चेंडू बाकी असेल. व्यासपीठावरती सन्माननीय जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार एक कर्तव्यदक्ष आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे, सर्वसामान्यांचे नेते, नेत्यापेक्षाही मी कार्यकर्ता आहे असं दाखवून देणार नेतृत्व म्हणजे सन्माननीय मनोहर शेठ भोईर या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मी स्वागत करतो, कारण ही मॅच अंतिम आहे आणि त्यांनी आपला बहुमूल्य असा वेळ दिला. त्यांच्या सोबत आहेत आमच्या या परिसरातले एक सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय कांबळे साहेब, ज्यांची नेहमी सामाजिक कार्यामध्ये महत्वाचा खारीचा वाटा असतो. असे इथे शॉर्ट रन दिली जाते आणि या शॉर्ट रनच्या मदतीनं पहिलं सत्र संपलेलं असावं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा आल्या 23 जिंकण्याकरता गरज असावी ते 18 चेंडू आणि 24 धावांची. 18 चेंडू 24 धावा. 3 ओव्हरची मॅच आहे साहेब, कारण ही डीजीएस आहे. डीजीएस देवळोली जाताडे आणि सावळे अतिशय खेळीमिळीचं वातावरण आहे तिन्ही गावामध्ये. आताच निवडणुकांचा पडघम संपलेला आहे, पण तरी सुद्धा क्रिकेटच्या प्रती असलेलं त्यांचं सगळ्यांचं प्रेम आणि इथे तीनही गावांनी आयोजित केलेली ही प्रीमियर लीग अतिशय चांगल्या रीतीनं संपन्न होते. हेच तर खरं वातावरण पाहिजे, कारण सन्माननीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची आपल्या सगळ्यांना शिकवण आहे शिवसैनिकांना की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. निवडणुकीच्या वेळेला निवडणुका आपल्या आपल्या परीने लढायच्या आणि त्यानंतर मात्र आपण एकत्र यायचं हा जो नारा आहे हा सांगितलेली आहे. नक्कीच धावा धावफलकावरती आहेत त्या. एक शॉट
23 आणि गरज असेल 24 धावांची। सन्माननीय विष्णू मडवी साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे, त्यांचे स्वागत आहे। सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। चला सलामीची जोडी उद्या। हाँ सलामीची जोडी आलीच पाहिजे, कारण अंधार होत चाललाय, आपल्यापेक्षा त्यांना कळकळ जास्त असली पाहिजे सर, कारण आता अंधार जर झाला तर या 24 धावा तशा सोप्या नाहीयेत या संधी प्रकाशामध्ये, कारण 18 चेंडू आहेत आणि 24 धावांची गरज आहे। चांगलं क्रिकेट, अतिशय चांगला वातावरण, डीजेएस देवळोली जाताडे आणि सावळे प्रीमियर लीग। सलामीची जोडी आता मैदानाकडे आगेकूच करतीये। प्रफुल्ल हा नक्कीच विनंती असेल की आपण तीन षटकांसाठी केवळ 15 मिनिटं घ्या, कारण आपल्याला संधी प्रकाशामध्ये थोडासा तरी प्रकाश असला पाहिजे बक्षीस वितरण सोहळ्याकरता। हा 15 मिनिटं, आता 20 झाले, सव्वा म्हणजे माझ्या घड्याळामध्ये बरोबर 6:16 मिनिटं झालेत। तुमच्या घड्याळामध्ये ज्यावेळेस 6:31 मिनिटं होतील तोपर्यंत मॅच संपली पाहिजे। हॅलो मंडप डेकोरेटर्स कुठे भरतमाळी कुठे असतील तर कृपया त्यांनी एक दोन हॅलोजनची व्यवस्था करायची आहे। हा आता हॅलोजनची पण गरज पडू शकते, कारण तीन षटक अजूनही शिल्लक आहेत। एक जबरदस्त मॅच, अतिशय चांगलं आयोजन, तिथे असतील आमचे श्रीकांत पाटील, प्रफुल्ल केदारी, रोहिदास असेल, सगळे हे जे आयोजक आहेत सगळ्यांची नावं घेणं आता तसं शक्य नाही, पण ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान दिलंय त्या तमाम सगळ्या आयोजकांचं आणि तिन्ही गावातल्या सगळ्या खेळाडू आणि सगळ्या मान्यवर सगळ्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचे मी मनापासून या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं धन्यवाद देईल, कारण सगळ्यांनी चांगलं सहकार्य दिलेलं आहे। गोलंदाजी करण्यासाठी येतोय दोळोली गावाकडनं नितीश कुरंगळे, हा भी चांगला गोलंदाज आहे, अतिशय चांगला खेळाडू येतो नितीश कुरंगळे, त्याच्या जोडीला खेळतोय रोहित केदारी। रोहितनं पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतली भाई, आता जिंकण्यासाठी गरज आहे 23 धावांची। शाखा प्रमुख आमचे सुदर्शन मते यांची टीम काल हरलेली आहे, सेमीफायनलला हरलेत। किरण पवारच्या टीम मध्ये ते मला असं वाटतं संघ मालक होते सुदर्शन मते, शाखा प्रमुख आहेत सावळे ग्रामपंचायतीचे। बघा सगळेजण सगळेजण आपल्या परीनं खेळ करतायत, या सगळ्यांचे आपण धन्यवाद दिले पाहिजेत, आणि ही स्पर्धा आहे ती अतिशय चांगल्या रीतीने संपन्न होत आहे। कोणी असं म्हणणार नाही प्रीमियर लीग आहे रोशन, ही प्रीमियर लीग नसून एक चांगली मोठी स्पर्धा आपल्याला वाटते, कारण तीन गावातले खेळाडू एकत्र करणं आणि तीन गावातल्या टीम एकत्रित करून चांगल्या खेळाडूचा भरणा करून संघ निर्माण करायचे, आणि नुसते संघ निर्माण करायचे नाही तर त्यांच्यामध्ये चुरशीच्या लढती या ठिकाणी झाल्या कालपासून आजपर्यंत। नक्की धावफलक्यावरती धावा आहे, त्या दोन धावा 22 धावांची गरज आहे। रोहित केदारी याच्याकडनं अपेक्षा असतील, 16 चेंडूंचा खेळ शिल्लक असावा आणि 22 धावांची, माफ करा 15 चेंडू बाकी आहेत आणि 22 धावांची गरज आहे ती जिंकण्यासाठी। शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका, सरळ जातोय फाईन लेग सीमा रेषे पलीकडे, पंचांचा मात्र 4 धावांचा इशारा, 1 बाउंस सीमा पार हा चौकार। महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराजांची 19 तारखेला तारखेप्रमाणे आपण सारेजण जयंती साजरी करतो, आणि शिवसैनिक मला असं वाटतं तिथीप्रमाणे करतात, बरोबर ना साहेब? तरी सुद्धा रोज आम्ही साजरी करतो जयंती, कारण ते आमचं दैवत आहे। बोलूया मॅच कडे, इथे चांगला फटका, यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर ना मारलाय, सरळ चेंडू सीमा पार, 2 चेंडू 2 चौकार, रोहित केदारी। जी टीम आहे हुक्का लवर्स ज्यांची धाव संख्या झाली आहे ती 10। सुभेदाराची सुन होती सुंदर अशी, सुभेदाराची सुन होती सुंदर अशी, राजा शिवबाण धाडली जशी च्या तशी। 4 धावांच्या सहाय्याने एकूण धाव संख्या झाली आहे ती 10, 14 धावांची गरज आहे। जास्त वेळ घेऊ नका रोहित, तुम्हाला आम्ही वारंवार विनंती करतोय, ते तुमच्यासाठी घातक असेल हे लक्षात ठेवा। चेंडू का शेवटचा असावा, बघा आता दोघा जणी मिळून ठरवा।
ओ इथे पायडल स्वीप करायचा होता, क्षेत्ररक्षक बघा किती धावतोय जोरात, दुसरी घेतली आहे, तिसरी घ्यायची का नाही, पण 40+ चा असताना सचिन कुरंगळे चांगलं कमबॅक करतोय. इथे मात्र दोन धावा घेतल्या जात आहेत, दोन धावांच्या सहाय्यानं इथे पहिल्या षटकाचा खेळ संपला. आता 12 चेंडू शिल्लक असतील आणि गरज असेल केवळ हुक्का लव्हर्स टीमला 12 धावांची. हुक्का लव्हर्स, एका टीमचं नाव हुक्का लव्हर्स, दुसऱ्या टीमचं नाव प्रिन्सी स्वराज स्पोर्ट्स. ही अशी नावं गमतीने ठेवायचं कारण असं आहे की कुठेतरी एंटरटेनमेंट करायची. आणि हुक्का लव्हर्स आज फॉर्मला आहेत, आज असतायत रोहित केदारी आणि अक्षय केदारी मालक आहेत त्या टीमचे. एकही मॅच पराभूत झालेलं नाही आतापर्यंत. संजय सोळंकीची मला असं वाटतंय ती टीम रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळली, ती इनक्रेडिबल खालापूर, एकही मॅच न हारता त्यांनी फायनल मारली होती रायगड प्रीमियर लीगची. इथे वळूया मॅच कडे, पण काय घडणार. मदन सारखा गोलंदाज, मदन मते अनुभवी गोलंदाज आहे डावखुऱ्या हाताचा. अरे दुसऱ्यांदा बॅट सटकतीये, इथे मात्र चौकार पाहायला मिळतोय. 4 धावांच्या बरोबरीनं, यस 16 धावा आल्यात, 8 धावांची गरज. अंपायर थोडस आता हेल्मेट घालूनच तुम्हाला राहावं लागेल. दोन वेळा एकदा बॅट तुटली आणि एकदा बॅट निसटली. 10 PL तुमचे इथेच राहील, हेल्मेट घाला हेल्मेट. कारण तिथं सुरक्षित नाहीये, ज्याने हँगलोज घातले तरी बॅट सटकली आहे. फलंदाज कोण आहे? हा ओ हो हो हो, काय टोला लगावलाय, षटकार मारलाय, सामन्याची हवा काढून टाकली आहे. पण असं वाटलं मला हवा निघेल, पण इथे झेल पकडला. आता इथे पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करताय क्षेत्ररक्षक. यस, होणारा बाद हा फलंदाज प्रवीण भोजने या ठिकाणी बाद झाला. आणि आता गरज आहे हुक्का लव्हर्स टीमला 10 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. स्ट्रायकर एंडला आहे तो या टीमचा एक्का रोहित केदारी, सुरेख स्ट्रोक, अतिशय चांगला फटका. व्यासपीठावरती जे आमचे पाहुणे आलेत, खऱ्या अर्थानं राजकारणामधलं एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे, जिल्हा प्रमुख आहेत आणि माजी आमदार. तुमच्या आमच्यापेक्षा सगळ्यात जास्त क्रिकेटची जाण त्यांना आहे मी असं म्हणेन, कारण क्रिकेट चांगलं त्यांनी म्हणजे बरेच वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत, उरम टीमचं नेतृत्व केलेलं आहे आणि टेनिसचे खेळाडू नसून ते लेदरचे खेळाडू आहेत. सन्माननीय आमदार, माजी आमदार मनोहर शेठ भोईर, त्यांना माहिती आहे कुठल्या ठिकाणी कुठला फटका जातोय. आपण जरी एखादा चुकून घाईघाईमध्ये फाईन लेग म्हणालो तर त्यांना माहिती आहे नक्की कुठे मारलाय. पण हा चेंडू मात्र फाईन लेगच्या दिशेनं जातो या वेळेला. आणि या 4 धावांच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या झाली 20 आणि जिंकण्यासाठी 21 धावा जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ 3 धावांची गरज. हुक्का लव्हर्स आज मात्र त्यांचा आनंद गगनात मावणार नाही, कारण टीमचं नाव आपण पाहतोय अक्षय केदारी यांची टीम. इथे बॅकफुटला आले, सामन्याचा विजयी फटका येतोय का? नक्की क्षेत्ररक्षक येत आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव आणि 2 धावांच्या बरोबरीनं तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. त्यांना माहितीये सामना मॅच या ठिकाणी आता बरोबरी सुटलेली आहे. स्कोर इज लेवल. 7 चेंडू एक धाव, 7 चेंडू एक धाव. बरेच सपोर्टर्स आहेत हुक्का लव्हर्स टीमला. आणि प्रिन्सी टीम कुठेतरी बॅकफुटला गेली आहे, त्यांना बॅकफुटला जाण्यास भाग पाडलं यांच्या या फलंदाजीनं. शेवटचे 6 चेंडू आणि एक धाव. सचिन कुरंगळे येत आहेत, काय चमत्कार घडवतात का? बघा सचिन कुरंगळे, एक धाव पाहिजे, एक धाव. अगोदरच सल्ला तुम्हाला दिला जातोय, बघूया. एकच धाव पाहिजे. त्यांना माहिती आहे की ही मॅच आता बऱ्याच अंशी आमच्या हातातून निसटलेली आहे, त्यामुळे सचिनचा अनुभव पणाला लागतोय का हे पाहण्यासाठी आता सगळे प्रेक्षक उपस्थित आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि केवळ एक धावेची गरज आहे. गोलंदाजी सचिन. सचिन, ओ जर अशी मॅच तुम्ही सहज घेतली तर कदाचित तुम्हाला अडचण होऊ शकते,
सहज घेऊन चालणार नाही। शेवटचे पाच चेंडू आणि एक धावेची गरज आहे। पाच चेंडू एक धाव। एंटरटेनमेंट करू नका, कदाचित चांगलं देऊ शकतो। ओ हो, चार चेंडू एक धाव, जबरदस्त गोलंदाजी। आता मॅच मध्ये मजा आली आहे। एक तीन चार धावा पाहिजे, तीन चार धावा मग मजा आली असती, समजला असं क्रिकेट। चार चेंडू आणि एक धाव बाकी आहे। बऱ्याच अंशी सामना जरी झुकला असेल फलंदाजी करणाऱ्या हुक्का लवर्स कडे, पण गोलंदाजाकडे ताकद आहे, त्याच्याकडे क्षमता आहे। पोटी प्लस चा खेळाडू आहे सचिन कुरंगळे। पोटी प्लस, पोटी प्लस आहे। हा उद्यापासून परवापासून मला असं वाटतं आहे मोपाड्यामध्ये फोर्टी प्लसच्या मॅचेस। आता मात्र त्याने शानपण दाखवलं आणि हा मॅच ही प्रीमियर लीग जिंकली हुक्का लवर्स टीम ना। विजयी संघाचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन। पराभूत संघाला पुढच्या वर्षा करता शुभेच्छा, आणि याच्या पुढची सूत्र सगळी घेतली जातील राहुल पाटील यांच्याकडे। या ठिकाणी आपण जितना भरोसा आपको जोकर पे है। हॅलो, आणि त्यांच्या समवेत आले ताई, त्यांचंही स्वागत आहे। मी विनंती करेल या ठिकाणी या स्पर्धेकरता अतिशय चांगलं योगदान या दोन्ही टीमनं दिलंय। प्रफुल केदारी आणि प्रफुल केदारी